अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकांशी केलेल्या आर्थिक व्यवहाराप्रकरणी ईडी कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी बुधवारी भाजपच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत उद्धवजी तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर देणार असा सवाल केला. मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम आणि अंडरवर्ल्डशी संबंधित अन्य आरोपींकडून जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांच्यावर आहे. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या राजीनाम्यांची मागणी विरोधी पक्ष भाजपने लावून धरली आहे, पण राज्य सरकार मलिकांचा राजीनामा घ्यायला नकार देत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात नेते पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. राज्याचे प्रमुख सत्तेसाठी लाचार झाले असल्याची घणाघाती टीका फडणवीसांनी केली. आम्ही मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा मागतोय, पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री सगळेजण एका सुरात सांगत आहेत की आम्ही मलिकांचा राजीनामा घेणार नाही. ज्याने 1993 मुंबईत बॉम्बस्फोट करून मुंबईकरांच्या चिंधड्या केल्या त्याचा माणूस आज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आहे. एक दिवस उद्धवजींना बाळासाहेबांना याचं उत्तर द्यावं लागणार आहे. मी सांगेन बाळासाहेब मी संघर्ष केला, पण उद्धवजी तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर देणार अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर आसूड ओढला. आमचा संघर्ष देशद्रोह्यांविरोधात आहे, दाऊदच्या साथीदारांविरोधात आहे. भारत मातेसाठी ज्यांनी बलिदान दिलंय त्यांच्यासाठी आम्ही लढणार. म्हणूनच मलिकांचा राजीनामा आम्ही मागतोय. आम्ही वाकणार नाही, झुकणार नाही. जर सरकारने मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर संघर्ष अटळ आहे, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला. आझाद मैदानामधून मेट्रो सिनेमागृहामार्गे हा मोर्चा विधान भवनाकडे जाण्यास निघाला असता पोलिसांनी मोर्चाचे नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वाट अडवून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार आणि भाजपचे अन्य नेतेही पोलीस व्हॅनमध्ये चढले. काही वेळानंतर या सर्व नेत्यांना पोलिसांनी सोडून दिले. या मोर्चात रायगड जिल्ह्यातून भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश पालदी, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ कविता चौतमल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, मिलिंद पाटील, श्रीनंद पटवर्धन, युवा नेते अमित घाक, उरण शहर अध्यक्ष आणि नगरसेवक कौशिक शहा, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शेखर पाटील, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हस्कर, दीपक बेहरे, रमेश मुंढे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, युवा नेते किरण ठाकरे, मुरुड तालुका अध्यक्ष महेंद्र चेऊलकर, रोहा अध्यक्ष सोपान जांभेकर, पेण अध्यक्ष श्रीकांत पाटील, पनवेलचे ज्येष्ठ नेते सुनील घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, खालापूरचे तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, सल्लागार पंकज शहा, खोपोळीचे शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, युवा मोर्चा शहराध्यक्ष अजय इंगुळकर, विजय तेंडुलकर, प्रमोद पिंगळे, गोपाळ बावसकर, सुनील नांदे, राहुल जाधव, संजय म्हात्रे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरोपी असलेल्यांसोबत व्यवहार करून जेल
आपला नवाब मलिकचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसू शकत नाही। आज विधानसभा सुरू असल्यामुळे केवळ मुंबईच्या परिसरातला इतका भव्य मोर्चा निघालाय। मी उद्धवजी ठाकरे जे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी राजीनामा घेतला असतो आणि ज्यांनी सांगितल्यामुळे राजीनामा होतो ते पवार साहेब ना दोघांना इशारा देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। ये तो एक अंगडाई है आगे और लड़ाई है। महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये रस्त्या रस्त्यामध्ये संघर्ष करू तुम्हाला फिरणं मुश्किल करून टाको। दाऊदशी तुमचं नाव जोडलं गेलेलं आहे। लोकांना हे कळलंय की दाऊदला संरक्षण देण्यासाठी दाऊदला मदत करण्याच्या पाठीशी उभा राहण्यासाठी हे सरकार धडपड करत आहे। शेतकऱ्याची चिंता नाहीये। विजयची कारण शेत आपली जात आहेत पिक जळून जात आहेत मोठ्या प्रमाणात परीक्षा पेपर होतात याचे यांना काही नाहीये। यांना नवाब मलिकाला वाचवायचा यांना दाऊदला प्रोटेक्शन द्यायचंय। मी आपल्याला या ठिकाणी सांगतो देवेंद्र फडणवीसला संपवू शकत नाही पण एक खरं अशा प्रकारच्या देशद्रोही प्रवृत्ती देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी संपवल्याशिवाय राहणार नाही। हा विश्वास या मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित जाईल। पुन्हा एकदा या ठिकाणी सत्तेला लाथ मारून आदरणीय बाळासाहेबांचा किस्सा कित्ता ठाकरी भाडा उद्धवजी ठाकरे यांनी गिरवावा अशा प्रकारचा आवाहन करतो। त्याचे पवार साहेब असोत उद्धवजी ठाकरे असोत या जनतेचा एल्गार संताप एवढा मोठा आहे की आपलं सरकार त्या ठिकाणी खाली आल्याशिवाय राहणार नाही। या उद्धव ठाकरेजींच्या मंत्रिमंडळात एक लुच्चा असा आहे की ज्याने मागणी केली याकूब मेमनला फाशी देऊ नका। त्या मंत्र्याचं नाव माहितीये का तुम्हाला? त्या मंत्र्याचं नाव माहितीये का तुम्हाला? काय नाव आहे? काय नाव आहे? काय नाव आहे? उद्धव ठाकरेजी हा जन आक्रोश बघा। त्या अस्लम शेख बरोबर तुम्ही मांडीला लावून लावून बसलात। ज्या नवाब मलिकने यातील आरोपी असलेल्या सलीम पटेल सलीम फ्रोट सरदार शाह अली खान हसीना पारकर या सगळ्यांशी आर्थिक व्यवहार केले या सगळ्यांबरोबर तुम्ही मंत्रिमंडळात बसलात हे पाप कुठे फिराल? पाप कुठे फिराल? आपण सर्व कार्यकर्ते या सरकारला इशारा देण्यासाठी आलो आहे। आपण सर्वजण भारत माता की जय म्हणत वंदे मातरम म्हणत या सरकारने ज्या नवाब मलिकाला आसरा दिला नवाब मलिकच्या मागे शक्ती उभी केली सत्ता उभी केली त्या विरुद्ध शंखनाद करण्यासाठी एकत्र आलो आहे। आपला संकल्प आहे या झाड मैदानात की या दलभद्री सरकार पासून या महाराष्ट्राला मुक्त करायचं। जे सरकार दाऊदचा मित्र बनून काम करत या आझाद मैदानात आमची ही शपथ आहे। या रणरणत्या उन्हात सूर्याला साक्षी ठेवून की आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या दलभद्री बैमान सरकारला मद्य विकणाऱ्या आघाडीला नेस्तनाबूत करून या महाराष्ट्राच्या जनतेला शेतकरी शेतमजूर वंचिताला आघात करण्याचा आपण संकल्प घेऊन आलो आहे।